लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या आदमापूर इथल्या संत बाळूमामा देवस्थानच्या विश्वस्तांमधील वाद संपण्याची चिन्ह दिसत नाही आहेत तीन एप्रिल रोजी विश्वस्तांच्या दोन गटात हाणामारी झाली त्यानंतर आज सरपंच समर्थकांच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन मारहाण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे दरम्यान बाळूमामा देवस्थानच्या विश्वस्तांनी आपापसातील वाद थांबवून देवस्थानचा विकास आणि भाविकांसाठी सोयी सुविधा द्याव्यात अशी भाविकांची अपेक्षा आहे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या आदमापूर इथल्या संत बाळूमामा देवस्थानच्या विश्वस्तांमधील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे तीन एप्रिल रोजी विश्वस्तांच्या दोन गटात कोल्हापूरमध्ये हाणामारी झाली त्यानंतर कार्याध्यक्ष धैर्यशील भोसले गटानं देवस्थानच्या कारभाराची सूत्र हाती घेतल्याचं चित्र आहे तर सरपंच विजय गुरव समर्थकही आक्रमक बनले आहेत आज गुरव समाजाच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं सरपंचांना मारहाण करणाऱ्यांना अटक करावी अन्यथा तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात आलाय संत बाळूमामांच्या दर्शनासाठी मोठ्या श्रद्धेनं हजारो भाविक येतात मात्र देवस्थानच्या विश्वस्तांमध्ये होणारी हाणामारी आरोप प्रत्यारोप आणि वादावादीमुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी आहे विश्वस्तांमधील वाद संपावा यासाठी बाळूमामांनी सुबुद्धी द्यावी अशी भावना भाविकांमधून व्यक्त होतीये